आजची आपली रेसिपी आहे मालवणची स्पेशालिटी असणारे अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे मालवणी वडे किंवा कोंबडी वडे तर अगदी इन्स्टंट असे हे वडे आपण तयार करणार आहोत म्हणजेच ह्या वड्यांसाठी आपण भाजणी वापरलेली नाही आहे घरातीलच अवेलेबल साहित्यांपासून आपण हे वडे तयार केलेले आहेत अतिशय खमंग होतात छन टम्म फुलतात तर चला बघूया कसे करायचे हे मालवणी वडे किंवा कोंबडी वडे तर सुरुवातीला इथे आपण साहित्य बघून घेऊया इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी बेसन पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पाव वाटी सफेद उडदाची डाळ आणि एक चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून साधारण दोन ते अडीच तासासाठी भिजवून घेतले त्यानंतर अर्धा चमचा हळद मीठ घेतलेला आहे चवीनुसार इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये एक चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे आणि दहा ते बारा मिरे घेतलेले आहेत तर आता आपण आपल्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया तर सर्वात अगोदर इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत तर हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत आणि एक हलकासा छान असा याचा सुगंध येईपर्यंत आपण हे मसाले भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान भाजून झाले तर मसाले भाजून थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरला व्यवस्थित असे हे मसाले फिरवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी भिजवलेली उडदाची डाळ आणि मेथी दाणे घालून घेते पाण्यासहित घातले तरी काहीही हरकत नाही कारण नंतर आपल्याला असंही यात पाणी वापरायचंच आहे त्यामुळे मी पाण्यासहितच घालून घेतलेली आहे ही उडदाची डाळ देखील मी मिक्सरला छान अशी फिरवून घेतलेली आहे हे बघा एकदम स्मूथ असं हे बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे पेस्ट आता इथे मी एक मोठं बाऊल घेतलं आहे त्यात आपण घेतलेले सर्व पीठं काढून घेते तर सुरुवातीला तांदळाचं पीठ घातलेलं आहे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ त्यानंतर बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि हळद आणि मीठ देखील मी यात आताच घालून घेते आहे आणि सर्व कोरडे साहित्य आपण सुरुवातीला छान असं एकजीव करून घेणार आहोत तर सर्व साहित्य मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण जी उडदाच्या डाळीची आणि खडे मसाल्यांची पेस्ट करून ठेवली होती ती देखील मी यात घालून घेते आहे उडदाच्या डाळीची पेस्ट मात्र आपल्याला एकदम स्मूथ करायची आहे म्हणजे ती आपल्याला वडे थापताना छान एकसारखे वडे थापले गेले पाहिजे तर हे बघा आता मी हे सर्व साहित्य परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते पाणी घातलेलं नाही मी अजून कारण आपल्याला ही जी पीठ आहे हे जरा घट्ट भिजवायचं आहे त्यामुळे सुरुवातीला डाळ आणि सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो तर हे बघा मी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आता यात मी गरम पाणी घालून घेते तर गरम पाणी करून मी मिक्सरच्याच भांड्यात काढून घेतलं होतं थोडं गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि सर्व पाणी एकत्र न घालता बॅचेसमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो कारण हे पीठ आपल्याला घट्ट लागतं आहे आणि तुम्ही जर जास्त पातळ केलं तर वडे जास्त तेल पितील त्यामुळे अगदी लागत लागत पाणी घालायचं आहे तर हे बघा यात मी साधारण एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ हाताने व्यवस्थित असं मळून घेणार आहोत खूप जास्त गरम असेल तर तुम्ही चमच्याने किंवा तांब्याच्या बुडाने देखील हे पीठ छान एकत्र करून घेऊ शकता तर माझं थोडंसं कोमट झालेलं आहे त्यामुळे मी हाताने हे छान असं मळून घेणार आहे अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे हे वडे बनून तयार होतात बिना भाजणीचे आणि इन्स्टंट होतात त्यामुळे तुम्ही ह्या आषाढात नक्की ट्राय करून बघा हे वडे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे बऱ्यापैकी घट्ट आहे हे पीठ आता आपण यावर झाकण ठेवूया आणि कमीत कमी एक ते दीड तासासाठी हे पीठ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर मी यावर झाकण ठेवते आणि आपण दीड तासानंतर चेक करूया तर जवळपास दीड ते दोन तास झालेले आहे आपलं पीठ छान असं सेट झालेलं आहे आता हे पीठ मी परत एक ते दोन मिनटासाठी छान असं मळून घेते मळून मगच वापरायचं आहे नाहीतर वडे करताना त्याला क्रॅक जातात आणि तेलात फुटतात तर हे बघा छान असे हे मी पीठ मळून घेतलेलं आहे यातील साधारण पेढ्याच्या आकाराचा एक गोळा काढून हातावर प्लेन करून घेतला आहे आता इथे मी एक प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे इथे मी तेलाची स्पेसिफिक वापरलेली आहे तुम्ही याऐवजी दुसरा कुठलाही प्लॅस्टिक पेपर वापरला तर त्याला तेल लावून घ्यायचं आहे हातालाही तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार जो गोळा आहे तो मी अशा पद्धतीने छान थापून घेतलेला आहे सर्व बाजूने छान एकसारखा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे तो तेलात सोडल्यानंतर छान फुकतो तर हे बघा सर्व बाजूने मी छान असा हा वडा थापून घेतलेला आहे खूप जाडही नाही किंवा खूप पातळही नाही अलगत हातावर काढून आपण हा वडा आता तळायला ठेवूया तर इथे मी तेल ऑलरेडी गरम करून घेतलं होतं तेल व्यवस्थित गरम असावं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे आणि आपण याला झाऱ्याने बाजूने प्रेस करत हा वडा तळून घेणार आहोत तर हे बघा परफेक्टली आपला हा वडा मस्त फुगलेला आहे म्हणजे आपले जे वडे आहे ते परफेक्ट झालेले आहेत तर एका साईडने मी छान सोनेरी रंगावर हा वडा तळून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने देखील आपण सेम रंगावर हा वडा तळून घेणार आहोत अतिशय खमंग आणि खरपूस असा आपला हा मालवणी वडे किंवा कोंबडे वडे तयार झालेले आहेत उरलेले वडे देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत हे वडे चिकन किंवा काया वाटाण्याच्या आमटीसोबत खूप सुंदर लागतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद